नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहोत की लोगो कसा तयार करायचा। स्क्रीनवर तुम्हाला काही लोगो दिसत असतील, सिंपली पद्धतीने असे लोगो तुम्हाला तयार करायचे असतील तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा। अशा प्रकारचे लोगो तुम्ही कुठेही यूज करू शकता, व्हॉट्सअप, यूट्यूब, फेसबुक, तुमचं यूट्यूबचे चॅनल असेल तिथे सुद्धा तुम्ही यूज करू शकता। सिंपल पद्धतीने खूप अट्रॅक्टिव्ह असा लोगो तयार होणार आहे, म्हणून हा व्हिडिओ थोडा पण स्किप नका करू। व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा, सोबत जी बेल आयकॉन येईल त्याला दाबा, तोडा फोडा जे करायचं ते करा, पण चॅनल नक्की सबस्क्राईब झालं पाहिजे। तर मित्रांनो, मी जे ही ॲप्लिकेशन टेम्पलेट्स फोटो डाउनलोड करण्यासाठी सांगतो त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये असते आणि माझ्या टेलिग्राम चॅनलवर सुद्धा असते, तर टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा, कारण की तिकडे मी सगळं टेम्पलेट ऑलरेडी देत असतो डाउनलोड करायसाठी, फक्त एक क्लिकमध्ये सगळं डाउनलोड होऊन जातं। आणि मित्रांनो, मी व्हिडिओज कसे बनवतो, एडिट कसे करतो याची जर की तुम्हाला फुल व्हिडिओ पाहिजे असला तर मला कॉमेंटमध्ये सांगा, नेक्स्ट व्हिडिओ मी याच्यावरच बनवेल। तर जास्त वेळ वाया न घालवता चला सुरू करूया। तर मित्रांनो, यासाठी आपल्याला जायचं आहे आपल्या पिक्सल लॅब ॲप्लिकेशनमध्ये। हे ॲप्लिकेशन आपल्याला फ्रीमध्ये भेटतं प्ले स्टोअरवर, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता, किंवा या ॲप्लिकेशनची लिंक पाहिजे असेल तर ती सुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटेल। मित्रांनो, सगळ्या ॲप्लिकेशनची लिंक आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये असते आणि आपल्या टेलिग्राम चॅनलवर सुद्धा असते, टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तिथे जाऊन तुम्ही सगळे मटेरियल किंवा ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता। तर लवकरात लवकर टेलिग्राम चॅनल जॉईन करा। पिक्सल लॅब ॲप्लिकेशन डाउनलोड करून तुम्हाला ओपन करायचं आहे। ओपन केल्यानंतर तुम्हाला इथं एक फॉन्ट डाउनलोड करावा लागणार आहे। मी इथं एमध्ये येणार आहे, बघा इथं फॉन्टला क्लिक करणार आहे, माय फॉन्ट्समध्ये जाणार आहे। मी इथं एक फॉन्ट डाउनलोड ऑलरेडी केलेला आहे, सगळ्यात खाली असेल तो, तर तो फॉन्ट तुम्हाला डाउनलोड करायची। याची लिंक जी आहे ती सुद्धा माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे, माझ्या टेलिग्राम चॅनलवर सुद्धा मी हा शेअर करणार आहे, म्हणून माझे टेलिग्राम चॅनल जॉईन करा। फॅकॉन नावाचा आहे, बघा हा इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे, ओके करायचं आहे। न्यू टेक्स्टला एकदा क्लिक करणार आहे, हे सगळं जे आहे मी डिलीट करून टाकणार आणि इथं टाकणार फक्त ओ आणि ओके करणार, ठीक आहे, आणि याला राईट करणार। आता हे ओ आलेलं आहे, बघा याला थोडं मोठं करून घेऊया आणि याची डुप्लिकेट लेअर तयार करून घ्यायची आपल्याला। इथं कॉपीचं ऑप्शन दिसतं साईडला, तुम्हाला कॉपी करून घ्यायचं आहे। परत दुसऱ्याला क्लिक करून मला इथं टी टाकायचं आहे, कारण की माझं ओमचे टेक आहे ना, तुम्ही टी घेणार, त्या हिशोबाने तुम्ही तुमच्या हिशोबाने करू शकता। आता या टीला काही अशा प्रकारे मांडणार आहे, बघा हे बघा, ठीक आहे। आता हे अशा प्रकारे मांडल्यानंतर मला इथं एक आता शेप घ्यायचं आहे, तर मधातल्याला क्लिक करणार, मधातल्या ऑप्शनला खाली बघू शकता, तर इथं आहे शेप्स, याला क्लिक करणार आणि परत इथं स्क्वेअर दिलेलं म्हणजे चौकोन दिलेलं त्याला क्लिक करून इथं वर्तुळ घेणार। आता वर्तुळ आलेलं आहे, याची ओपेसिटी करणार 0 आणि थोडं खाली येणार आणि स्ट्रोक वेथ जे आहे त्याला थोडं वाढवणार, मला जेवढं हवं आहे मी तेवढं घेणार, बघा एवढं घेतलेलं आहे। आणि याचा कलर पण मी व्हाईट ठेवणार, ठीक आहे, इथं व्हाईट कलर आहे बघा साईडला, व्हाईट कलर चूज करणार, ओके, आणि याला राईट करणार। आता याला बरोबर एकदा मांडणी करून घेतो, याची बरोबर गोलमध्ये बसलं पाहिजे ज्या हिशोबानं, हे बसलेलं बघा गोलमध्ये। आता सगळ्यात वरती हे ऑप्शन दिसतं आहे, बघा इथं लिअरचं ऑप्शन आहे, याला क्लिक करायचं आहे। खाली तर प्लस मायनस दिलेले म्हणजे सिलेक्टचं ऑप्शन, त्याला क्लिक करायचं आहे। तिघांना पण सिलेक्ट करायचं आहे। तीन नंबरचं ऑप्शन मर्जचं आहे, त्याला क्लिक करून याला इथं मर्ज करणार आहे। मर्ज केल्यानंतर तिन्ही पण लिअर एक होऊन जाईल। लिअर बटनाला परत क्लिक करून याला डिसमिस करून टाकेन, हे बघा तिन्हीही एक झालेलं आहे। आता आपल्याला याला बॅकग्राऊंडला इमेज टाकायची आहे, तर त्यासाठी मी इथं काय करणार आहे, बघा बॅकग्राऊंडला क्लिक करणार आहे, ठीक आहे। इथं वरती आहे बघा तीन डॉट आहे, त्याला तीन डॉटला क्लिक करणार आहे। इथं आहे यूज इमेज फ्रॉम गॅलरी, ही इमेजसुद्धा तुम्हाला माझ्या टेलिग्राम चॅनलवर भेटून जाईल। तर ही इमेज आहे, मी इथून ॲड करून घेतो आहे, बघा ही इमेज झालेली आहे ॲड, याला तर मी थोडं मधामध्ये घेतो आहे, घेतलं आहे। आता आपल्याला ही जी इमेज आहे याला टेक्स्चर टाकायचं आहे, तर इथं टेक्स्चरचं ऑप्शन भेटतं आहे बघा साईडला, याला आपल्या लोगोला क्लिक केल्यावर टेक्स्चरला क्लिक करणार, गॅलरीमध्ये जाणार आणि इथं मी ऑलरेडी एक स्टीलचा टेक्स्चर घेतलेला आहे। हा टेक्स्चरसुद्धा तुम्हाला माझ्या टेलिग्राम चॅनलवर भेटेल आणि डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा लिंक भेटेल, तिथे याला राईट करणार। टेक्स्चर काही अशा प्रकारे भेटला, खाली स्केल आहे, स्केलच्या मदतीने तुम्ही कमी जास्त करू शकता जसा पाहिजे तसा, तर मी असं ठेवणार आणि याला राईट करून टाकणार। राईट केल्यानंतर मित्रांनो थोडं खाली यायचं आहे, खाली आल्यानंतर तुम्हाला शॅडोचं ऑप्शन भेटतं, शॅडोला ऑन करायचं आहे आपल्याला। इथे ऑन केल्यानंतर ब्लर रेडीज जे आहे ते दोन ठेवायचं आहे, ओके, आणि ऑफसेट एक्स आणि वाय जे आहे ते आपल्या हिशोबाने आपल्याला घुमवून घ्यायचं आहे। तर याला मी आता सध्या इथं वरती कलर पण आहे, तर कलर मी इथं ऑरेंज कलर देऊन टाकणार आहे, ऑरेंज ऑरेंज, ठीक आहे, हे ऑरेंज दिलेलं आहे। आणि याच्या हिशोबाने थोडं तुम्ही बघू शकता जसं हवं आहे तुम्हाला लोगो, त्या हिशोबाने तुम्ही इथे फिरवू शकता, ओके। फिरवल्यानंतर मी इथं राईट करून टाकणार आणि जर काही तुम्हाला ही PNG इमेज हवी असेल तर खाली ऑप्शन दिसतं आहे बघा डबल साईडचं, मी त्याला क्लिक करून ट्रान्सपरंट करणार आहे। ट्रान्सपरंट केल्यानंतर माझं PNG इमेज भेटेल आणि ट्रान्सपरंट नसेल करायचं तर असं डाउनलोड करायचं तर वरतून तुम्ही इथून सेव्हसुद्धा करू शकता, हे बघा इथून सेव्ह करायचं आहे,
आणि ट्रान्सपरंट पाहिजे असेल ट्रान्सपरंट करून इथून सेव्ह करू शकता आणि कुठेही ते यूज करू शकता. या पद्धतीने तुम्ही तुमचे लोगो बनवू शकता आणि कुठे पण यूज करू शकता. आता जर की तुम्हाला फॉन्ट तुमच्या पिक्सल लॅबमध्ये ॲड नसेल करता येत तर मला कॉमेंटमध्ये सांगायच्यासाठी मी सेपरेट एक व्हिडिओ बनवेल. आणि मित्रांनो, जेही टेम्पलेट्स वगैरे डाउनलोड करायचे असतील ते माझ्या टेलिग्राम चॅनलवर भेटेल, तर टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.